नमस्कार मी केतकी जोशी करिअर मंत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खूप करिअर्स आहेत आजूबाजूला पण नेमकं काय निवडायचं कळत नाही आणि यासाठीच हा साथ आमचा खास कार्यक्रम आहे आज आपण जाणून घेणार आहोत तर सैन्यातल्या करिअरच्या संधी काय काय आहेत ते आणि याबद्दलच आपल्याला मार्गदर्शन बद्दल काय सांगाल आपल्या पुढे पर्याय आहेत असं आहे की सैन्य दलामध्ये सिव्हिल मध्ये बघताय डॉक्टर इंजिनियर किंवा कलाकार किंवा नाटककार वगैरे 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 रिसर्च सायंटिस्ट वगैरे हे सगळे सेना दलामध्ये लागतात निर्माणही होतात पण आम्ही वस्तुस्थिती पालकच अनभिज्ञात सैन्य दल म्हंटल की नको शिवाजी या दुसऱ्याच्या घरात जन्माला येऊ द्या माझ्या घरात नको ही अशी भावना आहे सेना सेनादलामध्ये एक सिक्युअर करिअर आहे आणि असं काही नाही की सैन्य दला माणूस मरतो मी युद्ध खेळून आलोय काही नाही त्याच्यामध्ये युद्ध ज्यावेळेस मरायचं तळस माणूस मरतो साधे साधे मुंबईमध्ये आपण पाहतो माणसं की वर्षाला जो सतरा अठरा हजार माणसं रस्त्याच्या ऍक्सिडेंटमध्ये खतम होतात करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कॅप्टन सुरेश वंजारी जे निवृत्त सेनाधिकारी आहेत आणि वंजारी अकॅडमीचे संचालक आहेत आपण त्यांच्याकडनं या क्षेत्राबद्दल सगळे बारकावे जे आहेत ते जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून मार्गदर्शन कर त्यांचं घेणार आहोत खूप स्वागत आहे सर तुमचं या कार्यक्रमामध्ये आता खर तर पुन्हा एकदा विषय चर्चेला आलाय कारण की तीन महिला फायटर पायलट झालेल्या आहेत आणि मग सगळ्यांच्या भूया उंचवल्यात की आता कोण कोणते करिअर्स नेमके सैन्य दलात आहेत अजूनही याबद्दल खूप माहिती नाही आहे लोकांना अजूनही एवढंच माहिती आहे की फक्त युद्धभूमीवर जाऊन लढायला लागतं पण याशिवाय आताचे जे सगळे करिअर ऑप्शन्स आहेत त्यामध्ये सैन्य दलातल्या करिअर सेना दलात एवढं काही हे नाहीये आणि पुष्कळ सेना दलात तुम्हाला डॉक्टर बनता येतं इंजिनियर बनता येतं पायलट बनता येतं सायंटिस्ट बनता येतं पण हे याच्याकरता एक प्लॅन करिअर आहे आज आता मी जवळजवळ गेले जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय पालकांना कल्पना नाही हा माझा छंदातून निर्मिती आहे मी <laughs> आहे मिस दगडाचा इंजिनियर <laughs> सिव्हिल इंजिनियर आहे पण ह्या गोष्टी बालकांना माहीत नाही आहेत त्याच्याकडे प्लॅन करिअर आहे मुलाने आजकाल मुली नाही संधी सेना दलामध्ये आज तो तू नुकतंच वाचलीस की तीन मुली फायटर पायलट झाल्यात बेसिकली आहे एक अनभिज्ञ आहे लोक बाकी तुझं म्हटलं खरोखरच माहिती नाहीये तर तयारी कशी आणि कधीपासून करायची जर सैन्य दलामध्ये पर्याय कसे निवडायचे आणि कशी तयारी करायची आता मी ज्यावेळेस तुम्हाला मुलांच्या वयात होतो ना त्यावेळेस बालकांना फक्त दोनच करिअर मानले एक डॉक्टर आणि इंजिनियर थोडला मी आयआयटी ला आलो मुंबईला <laughs> आता ह्या हे करिर दोन करिअर करिअर होती की hmm. नोकरी पक्की hmm. आज ती नोकरी पक्की नाहीये hmm. आणि आज गेल्या सदुसष्ट वर्षामध्ये आपण इंडिया सो मच डेव्हलप इतकी करिअर्स उपलब्ध होतात आता हे तुझंही करियरच आहे मीडियामधलं ऍक्टिंग बॉलिवूड अमुक तमुक वगैरे किती किती व्हरायटी ऑफिय आम्ही इंडियन इंडिया पाचच ब्रांचेस होता आज सतराशे साठ ब्रांचेस आहेत स्पेशलायझेशन काम आता हे प्लॅन करिअर आहे त्याप्रमाणे जसं आपण इथं डॉक्टर इंजिनियर किंवा काही प्लॅन करिअर करतो त्याप्रमाणे सेना दलामध्ये सुद्धा अधिकारी बनणं हे एक प्लॅन करिअर आहे आणि ते तुम्ही सुरुवात केली पाहिजे दहावी पासूनच सुरुवात केली पाहिजे कशा प्रकारे ही तयारी करायची कोण कोणत्या संस्था आहेत ज्याच्यातर्फे तुम्हाला एक मार्गदर्शन मिळतं आणि सैनिकी शिक्षण देणाऱ्या कोणत्या संस्था आहेत आता हे असं आहे बघ जसं मी म्हणतो की दहावी पासून प्लॅन करायचं आता सैनिकी अधिकारी बनण्याकरता मिनिमम बारावी नंतर काही संस्था आहेत आता या संस्था कुठे प्रॅक्टिकली महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे एक राष्ट्रीय संरक्षण म्हणजे त्यालाच आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणतो ही पुण्यापासून बावीस किलोमीटर अंतरावरती सिंहगडाच्या पायथ्याशी आणि खडकोस्ता धरणाच्या काठावरती आहेत या संस्थेतून दर सामना चारशे विद्यार्थी सेनाधिकारी बनतात आता म्हणजे निर्माण केले जातात तर दर म्हणजे निर्माण केले जातील म्हणण्यापेक्षा ते ऍडमिशन देतात हा चार वर्षाचा कोर्स असतो त्याला बेसिक क्वालिफिकेशन बारावी पास असावं लागतं मग आर्ट्स असा सायन्स असा कॉमर्स असा काही फरक पडत नाही मार्कांचं बंधन नाही पण त्यांच्या म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटीच्या असायला पाहिजे त्याच्यात जर पास झालो त्याच्यानंतर मुलाखती असतात त्या जर पाच ते सात दिवसात असतात त्याच्यात पास व्हायला पाहिजे मग मेडिकल पाच ते सात दिवस अशा टोटल रिग्मोर मधून जर आपण पास झालो तर या सेना दलाच्या संस्थेमध्ये म्हणजे राष्ट्रीय स्तरमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो हा प्रवेश तुम्ही बारावी सायन्स असा आर्ट्स असा कॉमर्स असा काही फरक पडत नाही दहावी बाराला मार्क्स किती आहेत ह्याचाही फरक पडत नाही आता रिसेंटली आता एक ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याचे कालच ह्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आणि वेबसाईटवरती सुद्धा उपलब्ध आहे या आता परीक्षेचे अर्ज भरायचे आहेत त्यांचं वय जन्मले एक जानेवारी दोन जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव नंतर जन्मलेले बारावी शिकत असलेले बारावी पास झालेले इंजिनियरिंग कॉलेज फर्स्ट इयर शिकत असलेले बी एस सी पण त्या ऑल बसतेलिजिबल आणि ही परीक्षा अठरा सप्टेंबरला त्याच्यात जर पास झालो मेडिकल हा पुढच्या वर्षी जुलै दोन हजार अठरा ला कोर्स सुरू होतो त्याच्याकरता फॉर्म्स आलेले आहेत हे आले आहेत याच्याच व्यतिरिक्त आज दोन आणि इन्स्टिट्यूट आहेत आर्मी इंजिनिअरिंग कॉलेज ज्याला टेन प्लस टू टेक्निकल एंट्री स्कीम म्हणतात सर त्या दोन्ही संस्थांबद्दल जाणून घ्यायचं पण प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे आपण फोन घेऊयात बुलढाण्याहून आहेत श्याम चतुर श्याम प्रश्न विचारा सर माझा प्रश्न असा आहे की मी एका वर्षाच्या पहिले सीआरपीएफ पर्यंत गेलेलो होतो श्याम तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा आणि मग प्रश्न विचारा मॅडम मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की माझं मी एका वर्षाच्या पहिले सीआरपीएफच्या बस्तीला त्यानंतर आर्मीच्या बसतीला गेलेलो होतो परंतु मला आहे ना कि ते कलरचा प्रॉब्लेम आला तर एक त्या म्हणत की तुम्ही नाही लिहू शकत म्हणे तर मला अजूनही असा विश्वास वाटत नाही आहे की मला तिथे जमणार नाही कारण कलर बिझनचा प्रॉब्लेम असं मला वाटत नाही त्यांनी सांगितलं होतं की कलर बिझन नाही जमणार म्हणे आणि मला नोकरी करायची तर फक्त डिफेन्समध्येच मग ते आर्मी मध्ये असो किंवा मध्ये असो की एरपोर्ट मध्ये माझा एक प्रश्न क्लिअर त्यांना ते, ते, ते परीक्षेसाठी गेले होते पण त्यांना कलर डिफायनिंगचा प्रॉब्लेम आलाय पण त्यांना सैन्यातच नोकरी करायची कोणत्याही दलामध्ये करायची पण सैन्यातच नोकरी करायची कलर ब्लाइंडनेस आहे आता कलर ब्लाइंडनेस असेल तर तुम्हाला सैन्य दलामध्ये जाता येत नाही पण काही मार्जिनल हे आहेत आपण जर सैन्य दलामध्ये जायचं असेल तर आर्मी मध्ये काही डिग्रीज ते कलर ब्राईटनेस इज ऍक्सेप्टेबल आहे आपण कमांड हॉस्पिटलमध्ये किंवा म्हणजे ऑफिस ट्रेनिंग जवान म्हणून गेले जर ऑफिस ट्रेनिंग मध्ये असेल तर यू कॅन हॅव रिव्ह्यू मेडिकल मध्ये जाऊ शकता तुम्ही आणि जर त्यात विदिन द लिमिट बसला तर सट कलर ब्राईंड इज ऍक्सेप्टेबल पुढचा फोन आहे वर्ध्याहून राहुल बगवार यांचा राहुल प्रश्न विचारा हा मॅम हॅलो हा बोला हॅलो मी इयरला आहे सध्या तर माझ्यासाठी सोमवार झाल्यानंतर कोणता स्कोप आहे सेकंड इयरला आहेत आणि त्यांना असं विचारायचं की इंजिनिअर झाल्यानंतर मला या फील्ड मध्ये काय स्कोप आहे आता हा एक चांगला प्रश्न आहे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत आहेत त्या ठिकाणी तीन चार प्रकारच्या एंट्रीज आहेत म्हणजे थर्ड मध्ये तू असताना तुला प्री फायनल इयर एंट्री म्हणतात त्याला स्कीम म्हणतात त्याच्यानंतर फायनल इयर एंट्री स्कीम म्हणतात आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला टीजीसी म्हणतात टेक्निकल ग्रॅज्युएट एंट्री स्कीम म्हणतात आता ह्या परीक्षा याच्यामध्ये साधारणतः कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला जातो सेनादलाचे अधिकारी येतात तर तुम्ही प्रायव्हेट पर्सनल इंटरव्ह्यूला जर पास झालात तर तुम्हाला सेनादलाचे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या इंटरव्ह्यूपर्यंत जावं लागतं तिथे जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला स्टायपेंड सुरू होतो पण तो स्टायपँड तुम्हाला आत्ता दिला जात नाही ग्रॅज्युएट नंतर मग तुम्हाला ट्रेनिंगला जावं लागतं आय एम ए आणि तिथून दीड वर्षाच्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला तोपर्यंत अरेंजही मिळतात पुष्कळ पाच सहा लाख रुपये मिळतात तेवढे पैसे माझ्या येतात तर असाही अरेंस मिळतात आणि तो एक अभिने उपलब्ध आहे पुढचा फोन आहे सोलापूरहून अक्षय मोरे यांचा अक्षय प्रश्न विचारा हॅलो हा बोला आमचा प्रश्न आहे की पायलट व्हायला काय करावं लागतं पायलट जर सैन्य दलात व्हायचं असेल तर काय हो, काय करावं आता ह्याला दोन प्रकारच्या एंट्री एनडीए तर्फे जाता येतं मी जसं मग सांगितलं की एनडीए मध्ये दर सहा मला चारशे जागा असतात त्यापैकी दोन अडीचशे जागा आर्मी ऑफिसर बनण्या करत असतात पंच्याहत्तर जागा एअरफोर्स मध्ये पायलट बनण्या करत असतात आणि पन्नास जागा नेव्हल ऑफिसर्स मध्ये असतात अपार्ट फ्रॉम दिस तुम्हाला सुद्धा इथे निर्णय ब्रांचेसमध्ये जाऊन पायलट सेना दलामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्ही ठिकाणी बनण्याची संधी उपलब्ध असते लक्षात या सर खरं तर खूप छान मार्गदर्शन करताय तुम्ही आणि आणखी यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत पण एक ब्रेक घेण्याची वेळ आली आहे ब्रेक नंतर आपण परत भेटणार आहोत पहा फक्त आय बी एन करिअर मंत्रामध्ये तुमच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे सैन्य दलातले काय काय पर्याय आहेत करिअरचे ते आपण बोलतोय कॅप्टन सुरेश वंझारी आपल्याला मार्गदर्शन करतायत सर मुलींच्या सैन्य दलातल्या करिअरच्या संधींबद्दल काय सांगा कारण मुलींना सुद्धा संधी भेटे आता, आता, संध। 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 हा। आता पूर्वी म्हणजे मुलींना पूर्वी होत्याच काही रिस्ट्रिक्टेड होत्या म्हणजे एक मेडिकल सर्व्हिसेस किंवा डॉक्टर बनता येत होत किंवा नर्सेस बनता येत होतं आम्ही महाराष्ट्र नर्स म्हणते की नागपूर उडतो काम उडतो मला कळत नाही आहे वी हॅव सीन दॅट टुडे द नर्सेस आर ब्रिगेडियर्स अँड मेजर जनरल्स अँड लेफ्टनंट जनरल्सच्या रँक्समध्ये पोहोचलेले आहेत बट पुन्हा ॲज ए मिलिटरी नर्सिंग ऑफिसर तुम्ही जरी गेलात तरी तुम्हाला पुन्हा ते तुमचे कोर्सेस पास करून तुम्हाला एम बी बी एससुद्धा करता येतात त्यांच्या परीक्षेला पास झाला तर आणि असच एक रिसेंटली लेफ्टनंट जनरल पुनीत अरोरा म्हणून होत्या शी स्टार्टेड युअर करिअर ॲज ए मिलिटरी नर्सिंग ऑफिसर देन एफ एमची परीक्षा पास झाल्या त्याच्यानंतर वॉज अ कमांडंट आर्म फोर्से मेडिकल कॉलेज पुण्याला आहे आणि त्याच्यानंतर श्री रिटायर एज अ डायरेक्टर जनरल इंडियन आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस हे करिअर्स आहेत हे आपल्याला माहित नाही प्रयत्न केला पाहिजे थोडं इकडे मागे पुढे पहा पुष्कळ अॅव्हन्यू या सेनादार उपलब्ध आहेत आता मुलींना ज्या संधी उपलब्ध त्या बारावी नंतर फक्त मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस किंवा डॉक्टर याच्या करता होत असतात डॉक्टर बनण्याकरता मार्कांचा लागतं त्यांच्या परीक्षा असतात त्या केल्या पाहिजेत आपल्या अकॅडमी विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत मेडिकल कॉलेज मध्ये गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांमध्ये सर एक फोन आहे हिंगोलीहून मल्हार यांचा मल्हार प्रश्न विचारा हॅलो नमस्कार सर नमस्कार तर मला एनडीए बद्दल माहिती अकॅडमी आहे का थोडीशी माहिती एनडीए शिवाय एक तर अकॅडमी आहे का आणि एनडीए बद्दल थोडी माहिती हवी एनडीए ही एकमेव संस्था हिंदुस्थानातली आहे राष्ट्रीय संरक्षण इथून दर सहा महिन्याला चारशे प्रवेश दिला जात असतो आणि सेनाधिकारी बनत असतात चार वर्षाच्या कोर्स नंतर हा जो चार वर्षाचा कोर्स हा संपूर्ण सरकारी खर्चाने केला जात असतो तीन वर्ष आपण एन डी जात असतो तिथून आपण आउट होतो ग्रॅज्युएट होऊन मग आपण चेन्स स्पेशलाइज विंग अकॅडमीमध्ये जातो मग जसं म्हटलं की आय एम एमध्ये आर्मी ऑफिसर जातात त्याच्यानंतर शेवटच्या वर्षी नेव्ही करता नेव्हल अकॅडमी अझमले केरळात जातात तर एफोचे जे विद्यार्थी असतात ते फ्लाइंग करता हैदराबादला जातात अशा रीतीने हे एन डी ट्रेनिंग असतं पुढचा फोन एका मुलीचा आहे स्मिता पाटील आहे अहमदनगरहून प्रश्न विचारा स्मिता हॅलो हा बोला हा मला हे विचारायचं होतं आर्मी मध्ये जे मेडिकल कोर मध्ये करिअर करायचं असेल हा तर बारावी नंतर ए एस एम सी कॉलेज आहे पुण्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट इंटरेस्ट लेण्यासाठी काय करावं लागेल पूर्वी एफ एम सी च ही इंडिपेंडेंट एजन्सी होती आणि त्यांची एक एंट्रन्स एक्झामिनेशन घेतली जात असे आता गेल्या दोन वर्षापासून जरा गोंधळच आहे त्यांचा की पीएमटी वगैरे पास व्हायची त्याच्यात एफएमसी एफ एम सी वगैरे व्हायची त्यामुळे मी गेले तीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नाही परीक्षेचा एक दोन दिवसांनी फोन करा मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगेन की कसं करता येतं आणखी खरं जाणून घ्यायचं याच विषयाबद्दल पण पुन्हा ब्रेकची वेळ झाली ब्रेक, ब्रेक नंतर परत भेटूयात आणि आणखी मार्गदर्शन आपण जाणून घेणार पहा फक्त आय बेंदू करिअर मंत्रामध्ये तुमचं ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत आहे आपण सैन्य दलातल्या करिअरच्या संधी याविषयी बोलतोय कॅप्टन सुरेश आपल्याला मार्गदर्शन करतायत एक फोन आहे सर अनिल पवार यांचा आन अनिल प्रश्न विचारा हॅलो हा बोला माझा प्रश्न असा होता की माझा मुलगा स्पोर्ट मध्ये आणि स्पोर्ट थ्रू तो सैन्य भरतात कसं काय होतो म्हणजे पुढे आहे का त्याला स्पोर्ट्स मधून किंवा कुठले जातीने किंवा कुठली रिझर्वेशन नाही आहे mm -hmm. सेनादलामध्ये ऑफिसर्स खेळला वगैरे रिझर्वेशन असं काही नसतं जातीने रिझर्वेशन नाही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी नाही mm -hmm. आता स्पोर्ट्स कोट्यातून समटाइम्स यू मेक गेट ए बेनिफिट इन द टू जॉईन द जवान म्हणून तर तो प्रयत्न करायला काय हरकत नाही पण असं काही 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 नाही सर हा खरं तर खूप मोठा मर्यादा आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा करिअर निवडतो तेव्हा फायदे काय प्रत्येक जण विचार करतो सैन्य दलातले हे महत्वाचे फायदे काय आहेत काय करिअर पुढे निर्माण होऊ शकते द बेसिकली इट्स अ गुड लाईफस्टाईल इट्स अ युनिक अँड सिक्युअर करिअर आहे उत्तम प्रकारचा बेनिफिट्स आहेत बेनिफिट्स आपण म्हणतो म्हणजे कसं की समजा आता तर इफ यू प्लॅनिट वयाच्या साडेविसाव्या वर्षी यू कॅन अर्न अबाउट एटी थाउजंड रुपीज सेव्हन्टी टू एटी थाउजंड रुपीज प्लस फ्री राशन त्या फ्री रेशन मध्ये आलं लिंबू कोथिंबीर मिरची मसाला वगैरे सगळं तुम्हाला फिकट दिलं जात असतं नवरा बायको दोघेही असतील तर तिचे आई वडील त्याच्याऐवडील आणि मी माझी बायको जरी गेलो तरी त्या ऑफिसरला काही खर्च येणार नाही एवढं ते रेशन असतं बेटे म्हणजे रिस्पेक्टेबल आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी काही कॅन्टीन फॅसिलिटीज आहेत आजही मी समजा ड्रायव्हर नसेल तर मी टॅक्सीने मेन मिसेस जातो आता सगळ्यात दारू जास्त पैसे वाचतात पण अपार्ट फ्रॉम दॅट देर इज अबाउट थर्टी थ्री पर्सेंट चिपर दॅन नॉर्मल मार्केट हे बेनिफिट लाईफ लाँग आहे तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी आज मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला तुमच्या नाही टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहेत हॉस्पिटल्समधून প্লোৰ্ড অ গ্ৰুপ ইঞ্চ প্লাছৰ ফাৰ ইৰ চিল্ড্ৰন ইন দ প্ৰজিছ এন দিম দি পেন্শন रिव्ह झालेले म्हणायला काय हरकत नाही पण सेना दलामध्ये तुम्हाला इज अ पेन्शनेबल सर्व्हिस मरेपर्यंत तुम्हाला फॅमिली पेन्शन मिळते मिसेसला पेन्शन मिळते आहे दिस आर ऑल बेनिफिट्स आहेत आणि एक गोष्ट असं आहे की सैन्य दलात गेला म्हणजे माणूस बोलतो हा डोक्यातून विषय काढून टाका अगदी इट्स अ गुड करिअर आहे चांगलं करिअर नक्कीच अगदी शेवटचा थोडक्यात संदेश काय द्या तुम्ही ज्यांना ज्यांना सैन्य दलात यायचंय त्यांना ज्यांना एक धारसी जीवनाचं आवड आहे ज्यांना एक उत्तम प्रकारचे लाईफस्टाईल आवडते आहे बेनिफिट्स आहेत आणि जरूर प्रयत्न करा करिअर नक्कीच आणि खूप खूप धन्यवाद आज इथे आल्याबद्दल कारण की खूप जणांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि सैन्य दलातल्या या करिअरच्या पर्यायांचा नक्की ते विचार करतील याबद्दल खात्री खूप खूप धन्यवाद आज इथे आल्याबद्दल करिअर मंत्रामध्ये आज आपण इथे थांबतोय पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासहुक